आज अत्यंत महत्वाचं असं ट्रेलर आलेलं आहे ज्या सिनेमाचं नाव आहे धर्मरक्षक धर्मरक्षक महावीर छत्रपती श्री, 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 संभाजी महाराज बावीस नोव्हेंबरला हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आपल्या जवळच्या सिनेमागृहात हा ट्रेलर नक्की कसा वाटलाय मला त्याबद्दल पटापट चर्चा करूया आता ऑलरेडी या सिनेमाच्या अवतीभोवती जेवढ्याही डिटेल्स होत्या त्या आपण इथून मागच्या व्हिडिओजमध्ये मांडल्या होत्या पण तरी सुद्धा एक वर वर जर का मला सांगायचं झालं तर कास्टिंगमध्ये आपल्याला इथे दिसणार आहेत ठाकूर अनुप सिंग मुख्य भूमिकेत म्हणजे छत्रपती yeah! शंभूराजेंच्या भूमिकेत अमृता खानविलकर आपल्याला दिसणार आहे महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत सुनील पलवल दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत किशोरी शहा आणि जिजाऊ मातेंच्या भूमिकेत या सगळ्यांच्या समवेतच म्हणजे पुढची दोन नावं अत्यंत महत्वाची ती म्हणजे कमलेश सावंत आणि प्रदीप रावत आता कमलेश सावंत बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना दृश्यम आणि दृश्यम टू मधला गायतोंड तर आठवतच असेल अरे लिहिलो अंकलसवाला पैसा दे रहा हो, तो -फट ले ले <laughs> तू कशाला फाटक्यात पाय घालतो रे तो आणि घ्या नाही असा विलन प्ले करायला पाहिजे ना की ज्याला बघूनच एक तिडीक जाते डोक्यात आणि एक चांगली जोरप मारायची इच्छा होते म्हणजेच त्याच्या कलेचं त्या पर्टिक्युलर अभिनेत्याच्या कलेचं तितकं कौतुक केलं जातं जेव्हा जेव्हा त्याने प्ले केलेली भूमिका आपल्याला खूप रिअल वाटू लागते आणि म्हणूनच अत्यंत तगडा असा विलन याच्यामध्ये गायतोंडे म्हणजेच कमलेश सावंत आपल्याला दिसतात आणि त्यांच्या समवेत गजिनी जर का सिनेमा तुम्हाला आठवत असेल तर त्यातला गजिनी जो होता <laughs> येस मी बोलते प्रदीप रावत यांच्याबद्दल सो अत्यंत तगडे असे दोन विलन्स आपल्याला या सिनेमामध्ये दिसत आहेत आणि ते बघून भारी वाटतय राव कारण का मंडळी आता अनफॉर्च्युनेटली आपण अशा एरामध्ये जगतोय जिथे विलन सुद्धा तितकाच महत्वाचा असतो त्याच्यामुळे या सिनेमामध्ये सुद्धा मेकर्सने या गोष्टीची काळजी घेतलेली आहे की फक्त ऍक्टर जो मुख्य आहे त्याच्याच अवतीभोवती हा सिनेमा न फिरता प्रत्येकाला इक्वल इम्पॉर्टन्स दिला जाणार आहे सो मी आता हे वाक्य का म्हणते मंडळी त्याचं कारण असं की आपल्या सगळे आपण सगळेजण जाणतो आपण जेवढा इतिहास वाचलेला आहे लहानपणी की महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये महाराणी येसुबाईंनी गड कुठल्या पद्धतीने राखला त्यांना काय काय चॅलेंजेस समोर आले होते हे सगळं सुद्धा या सिनेमामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे आणि ते ट्रेलरमध्ये बघून मला खूप हायसं वाटलं खूप भारी वाटलं मला असं वाटतं एक उत्तम मेकर तोच असतो जो प्रत्येकाला आपापली इक्वल स्पेस देतो अर्थात असा संपूर्ण सिनेमा छत्रपती शंभूराजांच्या अवतीभोवती फिरणार आहे पण त्यांच्या समवेतच इतरही व्यक्ती या तितक्याच महत्वाच्या आहे हे आपल्याला ट्रेलर बघून नक्की जाणवतं आता दिग्दर्शक आहेत तुषार शेलार यांच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर तानाजी आणि सरसेनापती हंबीरराव या दोन्ही सिनेमांमध्ये असिस्टंट डिरेक्टरचं काम त्यांनी केलं होतं म्हणजेच ऐतिहासिक सिनेमा कसा असायला पाहिजे त्यातले संवाद कसे असायला पाहिजे ओव्हरऑल को ॲक्शन कोरिओग्राफी कशी असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं उत्तम ज्ञान असणारा माणूस आहे त्याच्याचमुळे मला असं वाटतं आपण या सिनेमाकडनं खूप खूप एक्सपेक्टेशन नक्कीच ठेवू शकतो सो so, ट्रेलर बघून थोडंसं आहे कारण का टीजर मध्ये थोडीफार निराशा आपल्या सगळ्यांच्या पदरात नक्कीच आली होती आणि त्या टीझरच्या कम्पॅरिटिव्हली ट्रेलर so, आता लय तोडफोड वाटतोय सो आता सगळ्यात आधी मला जे जे सीन्स आवडले मी त्याच्याबद्दल बोलणार आहे सगळ्यात आधी तर हा एक डायलॉग जिथे एक एकतीसचा डायलॉग जेव्हा धर्म आणि गोमाता धोक्यात येतात तेव्हा हिंदूंना शस्त्र उचलावंच लागतं आणि आजच्या तारखेला हे वाक्य खूप रिलेटेबल आहे कारणसुद्धा गोमातेची ज्या प्रकारे हत्या केली जाते किंवा ज्या पद्धतीचे आपण दिवस आणि रात्र ते व्हिडिओज पाहत असतो आणि सोशल मीडियावरती आपण सगळेजण याबद्दल नक्कीच वाचत असतो ते बघून खूप वाईट वाटतं की एक हिंदू म्हणून आपल्या गोमातेचं रक्षण करण्यास आज आपण जे असमर्थ आहोत तर त्याच्यासाठी नक्कीच आपण सगळ्यांनी लढायला हवं किंवा उभं राहायला हवं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचमुळे मला असं वाटतं की हा डायलॉग या सिनेमाचा अत्यंत प्रभावशाली ठरतो बरं दोन सोळाला ज्यावेळेला ट्रेलर मध्ये आपल्याला हे दिसतं ना जिथे हनुमानांची प्रतिमा इतकी मोठी दिसते तो संदर्भ मला खूप आवडला आणि बीजीएम मध्ये भीमरूपी महारुद्रा।, भी महारुद्रा आहा हा गुज बॉम्स देणारा हा एक सीन होता आणि मी अजून काय काय बोलू म्हणजे इतके सगळे पर्टिक्युलर सीन्स आहेत जे मला खूप जास्त आवडलेत मग तो अघोरींचा तांडव असेल किंवा तिथली ऍक्शन कोरिओग्राफी असेल ओव्हरऑल आणि हे सगळे जे संदर्भ त्यांनी दाखवलेत ना ओव्हरऑल असं समजतं आपल्याला की मेकर्सचा रिसर्च आणि अनुभव हा तगडा वाटतोय आता रिसर्च बद्दल बोलतेच आहे तर लेखकांबद्दल बोलायचं संदीप मोहिते पाटील त्याच्यानंतर सुधीर निकम आणि गणेश फुके या तिघांनी एकत्रितपणे या सिनेमाचं लेखन केलेलं आहे संवादांबद्दल बोलायचं ते तितकेच ताकदवान आहेत असं मला वाटतं कारण का या सिनेमामध्ये संवाद अत्यंत महत्वाची भूमिका प्ले करणार आहेत ही वीर गाथा आहे त्या महावीराची ज्याने मृत्यूला नमवून धर्माला जीवनदान दिले डायलॉग uh, जे आपल्याला जंजिरा फोर्टच्या आजूबाजूला वे ज्या वेळेला ऐकवले जातात ना ते सुद्धा खूप गुजबम देतात आपल्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची शपथ आहे आम्हाला त्या सिद्ध्याच्या रक्ताने समुद्र लाल करीन आणि आता बोलूया त्या दोन गोष्टींबद्दल ज्या मला थोड्याशा नाही आवडल्या <laughs> सगळ्यात पहिली गोष्ट तर ट्रेलर जिथे एंड होतोय तो पर्टिक्युलर सीन सो इट क्लिअरली फील्स लाइक ग्रीन स्क्रीन मध्ये खूप असं थोडासा तो नकलीपणा आपल्याला तिथे जाणवतोय तिथेच थोडासा रियलिस्टिक अप्रोच जर का मेकर्सचा झाला असता तर ते कदाचित आवडलं असतं कारण तो सिंहसरावर बसण्याचा सीन आहे तिथे महाराजांचा जय जयकार होतोय आणि संभाजी महाराज तो सीन सुद्धा तितकाच महत्वाचा होता पण ठीक आहे हरकत नाही आपण नव्यानं चांगल्या गोष्टी इग्नोर करून एक वाईट गोष्टीबद्दल फार जास्त त्यांना कुर्तडवत बसू शकत नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की या सिनेमामध्ये एक आयटम नंबर आपल्याला दिसता येते लिटरली आजकालच्या बॉलिवूड फिल्म सारखं वाटतंय पण का म्हणजे ओके आता जर का हे आयटम नंबर ज्यावेळेला सिनेमामध्ये दाखवलं जात आहे हार्ड पर्टिक्युलर डान्स परफॉर्मन्स तर त्यावेळेला जर का कथानक म्हणजे स्टोरी म्हणजे स्क्रीन प्ले जर का पुढे ढकलत असेल किंवा पुढे जात असेल तर मला असं वाटतं मग हे आयटम नंबर गळ्याखाली आपण पचवून घेऊ शकतो पण जर का फक्त मनोरंजन म्हणून हे आयटम नंबर उगाच असं मध्येच टाकलेलं आहे तर मग हे नक्कीच चुकीचं आहे सो येस ओव्हरऑल मला असं वाटतं ट्रेलर मला खूप खूप आवडलेला आहे आणि एक्सपेक्टेशन्सचा जो बार होता जो टीजरमुळे थोडा खाली आला होता तो आता थोडा वर गेलेला आहे नक्कीच त्यामुळे एडिटरचा पगार वाढवा राव ज्याने कोणी ट्रेलर कट केलेला आहे लय बाप कट केलेला आहे आणि आता बोलूयात छावाबद्दल छावा पोस्टपोन झालेला आहे नक्की एक्झॅक्टली तारीख कुठली ते अजून ऑफिशियली त्या टी मेकर्सकडनं कन्फर्म झालेलं नाहीये पण तो पोस्टपोन झाला हे मात्र नक्की जेव्हा आपल्याला लांब उडी घ्यायची असते त्यावेळेला दोन पावलं मागे आलेलंच बरं असतं त्यात कुठलंच कमीपणा नसतो त्याच्यामुळे मेकर्सने हा जो निर्णय घेतलाय त्याचं नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे कारण माझी तळा गाळातून अशी इच्छा आहे मनाच्या की बाबा रे छाबा असू दे किंवा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा असू दे दोघांनाही तितकाच रिस्पॉन्स सगळ्या प्रेक्षकांकडून मिळायला हवा कारण दोन्ही सिनेमांचा जो गाभा आहे ते आपल्या दैवताबद्दल आहे जो विषय आहे तो आपल्या लय जिवाळायचा आहे स्वतः ओव्हरऑल ट्रेलर बाप कट झालाय बाप सिनेमा येतोय बावीस नोव्हेंबरला आता ह्या बाप सिनेमाला ना बाप रिस्पॉन्स मिळायला पाहिजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपण कुठल्या जातीतनं धर्मातनं बिलॉंग करतोय आणि खरंच फरक नाही पडत आपण सगळेजण हिंदू आहोत आणि या मातीत जन्माला आलेलो आहोत आणि आपल्या दैवताचा विषय आहे त्याच्यामुळे मी असं म्हणेन की बावीस नोव्हेंबरला सगळी कामं रद्द करा लिटरली सुट्टी काढा एखादा सण वेळेला येतो ना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात मग तो नागपंचमी असेल मकर संक्रांत असेल दसरा असू द्या दिवाळी असू द्या कुठलाही सण असू द्या ज्या वेळेला तो सण आपण अगदी मनापासून तो साजरा करतो ना, ना अगदी तशीच बावीस नोव्हेंबर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस ठरणार आहे सगळ्यांना माझी विनंती आहे अगदी हात जोडून की प्लीज बावीस नोव्हेंबरला कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका पण फर्स्ट डे फर्स्ट शोला हा सिनेमा बघायला आवर्जून जा कारण थर्ड क्लास आणि फालतूची आणि समाज बिघडवणारे सिनेमे आपण सगळेच जण बघतो नाही तुम्ही त्याला रिस्पॉन्स देतातच ना आता तुमच्यापैकी काही जण जर म्हणाले की नाही रे आम्ही नाही जात बॉलिवूड सिनेमाला तर खोटं बोलू नका ज्या पद्धतीने विकी विद्याचा बोवाला व्हिडिओ असेल किंवा इतके सगळे बॅक टू बॅक सिनेमा असतील बॅड न्यूज गुड न्यूज वॉट इट इज अशा सिनेमांना थिएटरमध्ये मला आपसुकपणे मराठी लोक येताना दिसतात मग मी त्यांना दोष नाही देते पण ज्या वेळेला तुम्हाला एक असा सिनेमा तुमच्या सगळ्यांसमोर आलेला आहे जो इथून पुढच्या पिढ्या घडवणारा असेल देव देश आणि धर्म हे याच्या संरक्षणासाठी आपला जो जन्म झालेला आहे या मातीमध्ये तर याची जाणीव करून देणारा असेल तर हा सिनेमा बघणं आणि याला रिस्पॉन्स देणं आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी असं मला वाटतं बाकी ओव्हरऑल हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला आणि विच वॉज द बेस्ट पार्ट अकॉर्डिंग टू यू इन दिस ट्रेलर प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन बिलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव